तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. कठीण समय असला की सोबत कोण येतं हा महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण पूजा असली की सगळे तीर्थप्रसादाला येतात, पण संकट असलं की सगळे कारण सांगून ते दूर पडतात. मी कधी संकटाला संकट मानतच नाही. कधी संकट येतं ते त्याच्यात संधी घेऊन येतं, आणि मी संकटात संधी शोधणारा माणूस आहे, बाळासाहेबांचा पुत्र आहे, त्याच्यामुळे संकटाला मी कधीच घाबरत नाही, घाबरत नाही. आणि लढाई तर जो मरतो असतो त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. सामने समोर जेवढा ताकदवान विरोधक म्हणा किंवा शत्रू म्हणा, तो जेवढा ताकदवान असतो तेवढा लढाई जिंकण्यामध्ये जास्त हिम्मत लागते आणि मजा येते. ही लढाई तर आम्ही जिंकणारच हा निश्चय करून लागलो. ठीक आहे, जमाना था जो मित्र रहे हमारे 25-30 साल तक मित्र रहे, लेकिन आज जो वो जिस रास्ते से जा रहे हैं वो मंजिल हमारी नहीं है. हमने जो एक सपना देखा था, ये सपना आज जिस तरीके से तोड़ मरोड़ जा रहा है, वो सपना हमारा नहीं था, वो हिंदुत्व हमारा नहीं है. तुम्ही मांसाहारची गोष्ट केली, साहजिकच आहे, प्रत्येकाच्या भावना असतात, प्रत्येकाचा धर्म असतो, पण त्या धर्मावरनं लोकांना गुमराह करायचं आणि आपल्या ताब्यात ठेवायचं, हे जे आज राजकारण चाललेलं आहे त्याचा निषेध करण्याची आणि ते सोडून टाकण्याची वेळ. दूर कशाला जा, आपल्या राज्यामध्ये गोवंश हत्य बनली आहे महाराष्ट्रामध्ये, आहे ना. और ये गुरुजी ये तो बात मैंने खुलेआम कही थी दशहरा रैली में, ये कौन सी राजनीति है, कौन सा नियम है? समान नागरिक कायदा पाहिजे, ठीक आहे जरूर पाहिजे, पण मग गोवंश हत्या बंदी संपूर्ण देशात का नाही होत? म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये आपण तिला माता मानतो आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता, म्हणजे इकडे माता तिकडे खाता, हे कोणतं हिंदुत्व आहे? आणि एवढंच नाही तर त्यांचे जे आता थोडीशी राजनीती तो आएगी, क्योंकि राजनीती तो एक हत्यार बन गया है. आज आपने मुझे इस आसन पे बिठाया, मुझे आसन नहीं चाहिए, मुझे अपने दिल में जगह चाहिए, आपके दिल में जगह चाहिए. अशा खुर्च्या येतात आणि खुर्च्या जातात, पण हृदयातलं स्थान जे आहे ते महत्वाचं आहे. मला तुमच्या हृदयामध्ये स्थान पाहिजे, ये खुर्चीची तो आवश्यकता नाही आहे. ना मेरे कभी पिताजी ने इसके अभिलाषा रखी थी, ना मैंने रखी. हम तो काम करने वाले लोग हैं, और जो भी इंसानियत है वो सबसे ज्यादा जरूरी है. धर्म कोणताही असेल पण माणूस शेवटी माणूस होत ना आपण. प्रत्येक माणसाला जे माझे वडील सांगायचे की आपण जन्म घेतला तो माणूस म्हणून जन्म घेतला, धर्म नंतर आपल्याला चिकटलेला आहे. कधी कोणी एक धर्म म्हणून जन्माला नाही आलेले, माणूस म्हणून जन्माला आलेले, धर्म आपण नंतर त्याला चिकटवलेला आहे. तर त्या धर्माचा आधार घेऊन देशावरती कब्जा करायचा आणि सगळ्यांना गुलाम करायचं, आत्ताच जर का आपण डोळे उघडले नाही तर मिटलेले डोळे पुन्हा कधी उघडता येणार नाहीत, म्हणून आता तरी सगळ्यांनी जागे व्हा हे सांगायला मी इथे आलेलो. जागते रहो, वो कहते ना जागते रहो, हाँ जागते रहे तो हमारा वॉचमन भी रहता है. आणि त्या पात्रात जास्त तुम्हाला काही विनोद वगैरे सांगत नाही बसत, पण आपण ज्या काही गोष्टी करतो, आता सगळ्यांना एक आलेलं की शेवटी पर्यावरण हा एक महत्वाचा विषय, जसं मांसाहार एक विषय, तसं झाडापानांचं सुद्धा रक्षण करणं, कारण ती सुद्धा त्याच्यात सुद्धा जीव असतो, त्यांचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. पण आता परिस्थिती अशी आलेली आहे की एका बाजूला झाड कापून टाकायची, विकास आम्ही विकास चाहिए, रस्ता चाहिए, रस्ता कैसे त्यारे आपके घर से हॉस्पिटल में तुरंत पहुंच जाएंगे. हे घरापासून हॉस्पिटल मध्ये जायला मोठा रस्ता केला, हा विकास नाही. हॉस्पिटलची गरज लागू नये असं वातावरण निर्माण करणं हा खरा विकास आहे. आणि झाडांचं रक्षण करणं म्हणजे झाडांचे झाड कापून टाकायची. आणि नवीन गोष्ट आली आहे की आता एअर प्युरिफायर लावायचे टॉवर्स, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये सगळीकडे एअर प्युरिफायरचं जंगल करणं, याला आता विकास म्हणायला लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने जसं आपण कहा की गुरु तो होणारच आहे, जो गुरुला विसरला तो माणूस असूच शकत नाहीये. आपल्याकडे आता गुरु विसरणारे लोक निर्माण झालेले आहेत, गुरु चोरणारे लोक तयार झालेले आहेत, वडील चोरणारी लोक तयार झालेली आहेत. चोरी करणे नो, पण संस्कार कधी चोरून येत नाहीत, संस्कार हे जन्मजात असावे लागतात, संस्कार हे हृदयात असावे लागतात. आणि ते चांगले संस्कार घेण्यासाठी आणि ते संस्कार जपण्यासाठी म्हणून मी आज आपले आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. आपले आशीर्वाद हे असेच कायम असू द्या. जो आपण 1991 उल्लेख केला की त्यावेळेला बाळासाहेब आले होते आणि तेव्हा एक रिश्ता होता, एक रिश्ते के बीच में दरार जरूर आई, गलत प्रेम के कारण दरार जो आई है वो गलत प्रेम की दीवार गिराने आज में आया. आपण एकत्र आहोत, एक आहोत,
आणि एकत्र जगायचे आपल्याला आपण इकडेच राहतो एकत्र जगायचे आणि नवीन आयुष्यामध्ये नवीन पाऊल टाकतोय मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे मला तुमच्या सगळ्यांची साथ सोबत पाहिजे आणि ती एक असली तर हे सिंहासन मिळो न मिळो मला पर्वा नाही कधी पण आल्यानंतर मला तुमच्या हृदयामध्ये स्थान असेल ना बस मेरी जिंदगी सफल होती जिंदगी सफल होती म्हणून मी वंदन करतो नम्रतापूर्वक वंदन करतो आणि माणुसकी जी आहे ती माणुसकी आपण जपत पुढे जाऊया देश आपला आहे त्या देशात आपल्याला जर कोणी गुलाम बनवत असेल तरी गुलामी बनवणारी राजकारणाची राजनीती ही तोडून मोडून आपला आम्ही भारत माता मी आलो तर मला अशी गाणी चालू होतं वंदे मातरम ओ वंदे मातरम माता को वंदन करते हुए माता को गुलाम करने वाले लोगों से दूर रहो इतनी एक प्रार्थना करता हूँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।